नमस्कार, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोच आहोत, आता ज्या निवडणुका चालू आहेत या धर्तीवरच आपण काल अगोदर उजनीचा विषय घेतला होता, परंतु आज पुन्हा आपण एका राजकीय विषयाकडे वळतो आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळतो आहे. वंचित बहुजन आघाडी आणि MIM मध्ये रुसवा निर्माण झाला आणि MIM नी वंचित आघाडीतून बहुजन वंचित आघाडीमधून काढता पाय घेतला. ह्या धर्तीवरच आज आपला विषय आहे की बाळासाहेब आंबेडकर नरमाईची भूमिका का घेत नाहीत. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही फार फॉर्मामध्ये आली. त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की भीमा कोरेगाव, पुणे जिल्ह्यातलं जे भीमा कोरेगाव प्रकरण गाजलं होतं, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व महाराष्ट्रात एकदम पुढं आलं. तसं ते नेतृत्व पहिल्यापासून आहेच, परंतु ते विदर्भामध्ये अकोला अमरावती भागामध्ये जे मर्यादित नेतृत्व होतं ते पुढं महाराष्ट्राला मिळालं आणि त्यातून त्यांच्या संकल्पेतून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस भारतीय जनता पक्षाला टसल देण्याकरता कोणताही पक्ष किंवा कुठली संघटना काम करत नव्हती, किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधली लोकं भाजपमध्ये जायच्या प्रयत्नात होते किंवा आपले जे आहेत ते प्रकरणं मिळवण्याच्या तयार होते, अशावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि या आघाडीच्या माध्यमातून जे सत्तेपासून वंचित लोक आहेत त्यांना आपल्याजवळ घ्यायचं, त्या समाजांना बरोबर घ्यायचं आणि सत्ता मिळवायची असा निर्धार त्यांनी केला. आणि मुळात हा विषय आज आम्ही घ्यायचं कारण म्हणजे तो निर्धार मिळावा पंढरपुरामध्ये झाला होता. त्याची स्थापना पंढरपुरात झाली, त्याच्यानंतर मंगळवेढा, सोलापूर, माळीनगर ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीने मेळावे घेतले होते आणि एवढा प्रतिसाद त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाला, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहायला लागले. सगळीकडे बाळासाहेबांचं स्वागत फार मोठ्या प्रमाणात झालं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर बहुतांश ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिले. त्याच वेळी खरं तर असं अनेकांना वाटत होतं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता बाळासाहेबांनी थोडी मवाळ भूमिका घ्यावी आणि आपल्याबरोबर समविचारी पक्षांना घ्यावं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घ्यावं. त्यावेळेस अनेक चर्चेंच्या फेऱ्या झाल्या, काँग्रेसला त्यांनी निम्म्या जागांचं देऊ असं सांगितलं, त्यामुळे ते फिसकटलं. राष्ट्रवादीबरोबर तर त्यांचे पहिल्यापासूनच बाळासाहेबांचे वाद आहेतच, त्यामुळं राष्ट्रवादीनेही वंचित बहुजन आघाडीला महत्त्व दिलं नाही आणि बाळासाहेबांनीही त्यांना आपल्या आघाडीशी चर्चा करण्याकरता कधी बोलवलं नाही. अशा ह्या सगळ्या घटनांना जर पाहिलं, आता विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जो वंचित बहुजन आघाडीचा नैसर्गिक मित्र आहे MIM, असुद्दीन ओवेसींचा हा पक्ष, हा पहिल्यापासून बाळासाहेबांबरोबर आहे. वंचित म्हणजे दलित आणि शोषित वंचित जे अन्य समाज आहेत त्यांच्याबरोबर मुस्लिमांना बरोबर घेण्याचा एक फार मोठा फॅक्टर बाळासाहेबांनी त्यावेळेस तयार केला होता आणि त्यांना माहीत होतं की हा बहुजन समाज जर आपल्या पाठीमागं आला तर सत्तेच्या चाव्या आपल्या हातामध्ये येऊ शकतात. आणि MIM च्या आणि वंचित आघाडीच्या आघाडीचं स्वागत सगळीकडे खूप झालं. औरंगाबादसारखी जागा वंचित बहुजन आघाडीला खासदार मिळाला त्या ठिकाणी, परंतु अन्य ठिकाणी मात्र वंचित बहुजन आघाडी लोकसभेला आपलं ताकद दाखवली परंतु त्यांना जागा मिळाल्या नाहीत. परंतु त्यांनी त्यावेळेस अनेक मतदारसंघांमध्ये जी मिळवलेली मतं आहेत, आपण मंगळवाड्यासारख्या ठिकाणी पाहतो 30,000 मतं त्या वंचित बहुजन आघाडीला मिळालेली आहेत. मग अशा ह्या सगळ्याचा जर विचार केला तर येत्या विधानसभेला प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं ताकद दाखवेल असं वाटत होतं आणि अनेक पक्ष त्यांना जोडले जातील. खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सुरुवातीला बाळासाहेबांबरोबर होती. काही कार्यक्रमांना माजी खासदार राजू शेट्टी स्वतः उपस्थित होते, परंतु त्यानंतर लोकसभेच्या अगोदर त्यांनी काँग्रेसच्या गोटामध्ये जाणं पसंत केलं आणि बाळासाहेबांपासून ते दूर झाले. आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आणि असे अनेक पक्ष आहेत की ज्यांना जनाधार आहे, परंतु एकमुठ ह्यांची अन्य पक्षांबरोबर नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला ते टसल देऊ शकत नाहीत. राज ठाकरेंचा मनसे आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, MIM हा एक पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची स्थिती तशीच आहे. हे सगळे पक्ष एकत्र येणं ही काळाची खरं तर गरज होती आणि लोकसभेला मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये मिळालेलं यश पाहता आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या विधानसभा म्हणजे आता लागलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब सगळ्यांना बरोबर घेतील असं वाटत होतं. लोकसभेला बाळासाहेबांनी काँग्रेसला निम्म्या जागा देण्याचा
हे केलं, त्यामुळे काँग्रेसवाले दुखावले. आता त्यांनी राष्ट्रवादीबरोबर हे विधानसभेच्या वेळी चर्चा करण्यास तयारी दाखवली नाही, तसंच काँग्रेसलाही त्यांनी अशा जागांच्या बाबतीमध्ये खूप हे केलं, त्यामुळे काँग्रेसही बाजूला सरकली. आज MIM सारखा पक्षसुद्धा त्यांच्यापासून दूर जातो आहे. त्यांनी काल एक पत्रक काढलं की बाबा अजूनही आमची खरं तर वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा चालू आहे, म्हणजे आंबेडकरांबरोबर चर्चा चालू आहे, अजून काही आम्ही बाजूला गेलेलो नाही आहे. पण त्यांनी 2 दिवसापूर्वी जे डिक्लेरेशन केलं होतं की आता ह्याच्यापुढे आम्ही काम करणार नाही वंचित आघाडीत. म्हणजे अशा ह्या सगळ्या गोष्टींचं पाहता खरं तर एक सर्वमान्य नेतृत्व म्हणून बाळासाहेबांकडे लोक पाहत होते. दलित चळवळीची जी झालेली अवस्था होती पूर्वी, अनेक गट तट यामुळं कधीही ह्या संघटना सत्तेपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मग त्यातल्या अनेकांनी आपल्याला जो कोणी सहकारी आहे त्याच्याबरोबर, आता म्हणजे आपण पाहिलं तर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे भारतीय जनता पक्षाबरोबर गेले आणि मंत्री झाले. पूर्वी ते काँग्रेसबरोबर गेले, राज्यात मंत्री झाले. अशा अनेकांनी आपल्या संघटनांना एकत्रीकरण न झाल्यामुळं कुठेतरी पक्षाबरोबर जावताना लागलं. खरं तर आत्ता ही एक सुवर्णसंधी होती. जर बाळासाहेबांनी सगळ्या पक्षांना बरोबर घेतलं किंवा सर्व पक्षांबरोबर काही थोडी लयबद्धता ठेवली, त्यांच्या कलांनी थोडेसे गेले आणि सत्तेपर्यंत जाऊन नंतर ज्या काही आपल्या त्यांच्यामध्ये जे काही वाद असतील किंवा काय असेल ते नंतर मिटवले तर खूप चांगलं झालं असतं किंवा खूप चांगलं होईल. अजूनही काही संधी गेलेली नाही आहे खरं वास्तविक पाहता. अजून विधानसभेचं बिगुल वाजायचं आहे, आत्ता नुसतीच तयारी चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं यश, ज्या प्रत्येक मतदारसंघात त्यांना वाढती मतं आणि त्यांच्याकडे येणारे जे समाज आहेत, आज महाराष्ट्राचा धनगर समाज ह्याला सगळीकडनं हे झालेलं आहे. काँग्रेसवाल्यांनी त्यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्या नव्हत्या, भाजपवाल्यांनी त्यांची जी ST आरक्षणाची मागणी आहे ती अजून मान्य केलेली नाही, त्यांना सवलत दिल्यात, अन्य सवलत दिल्यात त्यांना, अजूनही त्यांच्या सवलतींचा आजही एक GR निघतो आहे. अशा अनेक गोष्टी होत आहेत. परंतु अनेक समाज धनगर माळी सनगर अशा अनेक समाजांच्या विविध मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्यांना त्या सगळ्या लोकांना बाळासाहेब आपले वाटायला लागले. कारण बाळासाहेबांनी वंचितांना सत्तेवर आणायचं, जे समाज सत्तेपासून दूर आहेत त्या सगळ्या वंचितांना बरोबर घ्यायचं आणि सत्ता मिळवायची. मग त्याच्यामध्ये खरं तर मुस्लिम पण आहेत, हा समाजाला सुद्धा सत्तेत कुठंच नाहीत. ह्यांचे किती आमदार असतात, किती खासदार असतात, किती मंत्री होतात, अगदीच कुठंतरी एखाद्या मंत्री ह्यांचा असतो, ह्या समाजाचा होतो किंवा धर्माचा होतो. ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका बाळासाहेबांनी जी लोकसभेला च्या अगोदर जाहीर केली होती त्या पद्धतीनं जर आत्ता अजूनही वेळ गेलेली नाही आहे, त्यांनी तो प्रयोग करावा. कारण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ह्यापूर्वीही ह्या सर्व लोकांनी कामं केली आहेत, त्या कदाचित ते सत्तेत आल्यानंतर पुन्हा यांना किंमत देत नाहीत असं जरी असलं तरी आता यावेळी परिस्थिती अशी नाही आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाय अगदी खोलात आहे. राष्ट्रवादीचे तर अनेक लोक आजही पक्ष सोडून निघून जात आहेत, काँग्रेसची अवस्था तशीच आहे. अशावेळी बहुजन समाजाच्या मतांमध्ये जर समजा डिवायडेशन झालं तर हे बहुजन चळवळीसाठी सुद्धा योग्य नाही आहे. तुम्हाला सत्ता हवी असेल तर ॲडजस्टमेंट ह्या केल्याच पाहिजेत, कुठं ना कुठं तरी तडजोडी ह्या केल्या पाहिजेत. आणि बाळासाहेब हे एक विचारवंत आहेत, लोकसभेत काम केलेले आहेत, त्यांना संपूर्ण समाजाचा पाठिंबा आहे, विचारवंतांचा पाठिंबा आहे, अभ्यास वयत ते. खरं तर त्यांनी 2 पावलं मागं घ्यावीत. अनेक ज्या संघटना अनेक पक्ष यांच्याशी चर्चा करून एक पुढाकार घ्यावा. आज आपण पाहतो की शरद पवार हे देशभरामध्ये ॲडजस्टमेंट करायचे सर्व पक्षांमध्ये, समचारी पक्षांमध्ये. तसं महाराष्ट्रामध्ये आज एका अशा नेत्याची गरज आहे की त्यांनी सगळ्यांना ॲडजस्टमेंट करून सगळ्यांचे बोलणी करून चर्चा करून एक प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे. पण ह्या प्लॅटफॉर्मसाठी आता बाळासाहेब ही योग्य व्यक्ती होती, परंतु त्यांनी हे जे MIM त्यांच्यापासून दूर जात आहे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्याशी चर्चा करायला तयार होत नाहीत किंवा ते राष्ट्रवादीबरोबर जायला तयार नाही आहेत किंवा काँग्रेसशी त्यांच्या काय जागा वाटपाबद्दल फिसकटते, ह्या सगळ्याला थोडीशी सगळ्यांनी मोड घातली पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांना धरून राहिलं तर 2019 विधानसभेला सत्ता मिळाली नाही तरी किमान हे समाधानकारक जागा किंवा एक विरोधक म्हणून हे पुढे येऊ शकतील. अन्यथा लोकसभेप्रमाणे एकांगी निकाल लागतील आणि त्याच्यानंतर पुन्हा मग चर्चा विचार सुरू होतात. मग बाळासाहेबांवर आरोप होतो की यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे किंवा अन्य पक्ष हे त्यांची सी टीम आहे, अशा सगळ्या गोष्टींच्या चर्चा सुरू होतात. त्याच्यापेक्षा कुठंतरी प्रत्येकाने 2 पावलं पुढं जाणं मागं जाणं आणि बहुजन चळवळ ही पुढं व्यवस्थित टिकली पाहिजे. सर्व राजकीय पक्ष जे सर्व समाजांना बरोबर जातात त्या सगळ्यांना सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे याचा विचार करून मला असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी, अन्य काँग्रेसमधल्या नेत्यांनी हे एकत्र बसून आणि पुन्हा दलित चळवळसुद्धा एकत्रित करता आली तर त्याचाही खरं विचार करणं गरजेचं आहे. कारण आज दलित समाजातले सगळे नेते, बहुतांशी नेते विविध संघटना विविध पक्षांकडे जात आहेत. आणि पूर्वी खरं तर रिपब्लिकन ऐक्याची खूप चर्चा व्हायची,
म्हणजे आता होतच नाही. का होत नाही तर ह्याचं कारण आहे की प्रत्येकाचे आपले इगोज, पण हे जर इगोज आपण बाजूला ठेवले तर लवकरच एक चांगली पहाट, राजकीय पहाट किंवा एक सामाजिक चळवळीची पहाट निर्माण होऊ शकते किंवा उगवेल असं मला वाटतं. आणि ह्याकरता माझं स्पष्ट मत आहे की बाळासाहेबांसारख्या हुशार व्यक्तीनं आता सगळ्यांना बरोबर घेण्यासाठी काहीतरी आयडियात लढवाव्यात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ही विधानसभा लढवून दाखवावी आणि यातून काहीतरी एक सक्सेसफुल सोल्युशन निघेल असं मला वाटतं आहे. मित्रांनो, आजच्या शोमध्ये एवढंच. कसा वाटला शो हे आम्हाला नक्की कळवा. नमस्कार.